मुद्दा जो आहे ठराविक वर्ग पेटवतो असं म्हणताय सर? मला एक गोष्ट सांगा, कदाचित हे नोकरीवर असतील नसतील, मी नोकरीवर आहे, उद्याला मी जर समजून घ्या रिटायर्ड झालो, माझ्याकडे काहीच संपत्ती नाही आहे, मी उद्या यांच्याकडे चाकरीला जायचं का? हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. हा मुद्दा माझ्या घराशी संबंधित आहे, माझ्या लेकरा बाळाशी संबंधित आहे, यांचा मुद्दा हा राजकारणाशी संबंधित आहे. हे जे कर्मचारी आहे पेन्शन धारक, यांचा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. तो रिटायर्ड झाल्यानंतर तो माणूस वयाच्या 58-60 वर्षानंतर तो मजुरी करायला कोणाकडे जाऊ शकणार नाही. आमचे मुस्ताक सर आहे घाटलाडकीचे, ते रिटायर्ड झाले 3 वर्ष अगोदर. ते ज्या पोराला त्यांनी शाळेत शिकवलं, ज्यानं वेल्डिंगचं वर्कशॉप टाकलं, त्याच्या इथं 300 रुपये रोजानं मजुरी करतात. हा मुद्दा आहे. माझा एक मित्र दामणगाव रेल्वेचा, त्याला मी त्या दिवशी या आंदोलनामध्ये सहभागी होण्याकरता फोन केला. त्याच्या बायकोनं सांगितलं का सर 1 वर्षापूर्वी मृत पावले. काय बोलू त्या बाईसोबत, काय बोलू सांगा, काय बोलू? अरे तुम्ही उत्तर द्या, काय बोलू? त्याला 1 रुपया नाही भेटला, त्यानं 17 वर्ष नोकरी केली, त्याच्याकडे काहीच नाहीये. त्यानं 8 लाख रुपये 8 लाख रुपयाचं एक तुटकं मुटकं घर घेतलेलं आहे. त्याला 4 वर्षाची पोरगी आहे, त्याला 1 11 वर्षाची मुलगी आहे. का पेन्शन नको? आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, आमच्या घराचा प्रश्न आहे, आमच्या लेकरा बाळाचा प्रश्न आहे. आता जर मी इथं हार्ट अटॅकने मेलो, तुम्ही पोचता का माझं घर? का हे पोचणार आहे? आमची हक्काची, आम्ही ज्या दिवशी नोकरीला लागलो त्या दिवशी आम्हाला माहित होत की आम्हाला पेन्शन आहे, म्हणून आम्ही नोकरी स्वीकारली. यांना पेन्शन पाहिजे? त्या आमदाराची, माझी आमदाराची पेन्शन वाढवल्यासाठी शेवटच्या दिवशी ठराव मांडतात रणजित पाटील साहेब विधानसभेमध्ये. ह्या सर्व गोष्टीमुळे एक चीड आलेली आहे. आणि ह्या आत्ताच नाही, हेच निवडणूक नाही, याच्या पुढच्या सर्व निवडणुका हे आमचे कर्मचारी, शिक्षक, महसूल विभागाचे, आरोग्य विभागाचे, इथं असणारे पोलीस विभागाचे, सर्वेचे सर्व कर्मचारी. आमच्या हक्काला जर कुठं बाधा पोहोचवली तर आम्ही तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.